शिक्षणासारख्या सक्षम पर्यायाने आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आयुष्याला निश्चितच उभारी देऊ शकतो असं मत भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना नवीन ऊर्जा देण्यासाठी संवाद पुणे आणि डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद कलाकारांचा संवेदना शेतकऱ्याचे संमेलनाचे उद्घाटन सोमवारी मुथा आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि संवाद पुणे शाखेचे सुनील महाजन, संयोजक सचिन इटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात रामेश्वर पवार, नागनाथ सुबरवाड, मानसी सांडसे, दीपक चव्हाण, निकिता गाते या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी आपले मनोगते व्यक्त केले आहेत. यावेळी बोलताना मुथा म्हणाले की शेतकऱ्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण ही धोक्याची घंटा असून आपला पोशिंदा आत्महत्या करत असताना आपण बोटचिपी भूमिका कशी घेऊ शकतो. आज ही आमची मुले ज्या सगळ्या क्षेत्रात आघाडीवर असून संस्थेला विविध पारितोषिके मिळवून देत आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी मी काही काळ प्रत्यक्ष तेथे राहून धरणांची कामे केली होती. कारण हा प्रश्न मुळापासून सोडवण्याची गरज आहे. 2013 पासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या खूप जास्त स्पीडने वाढत चालली आहे. हा प्रश्न ज्या पद्धतीने आणि ज्या स्पीडने वाढतोय ती अतिशय चिंतेची बाब आहे. आणि चिंतेची बाब एकाच दृष्टीने नव्हे, अनेक दृष्टीने चिंतेची बाब आहे. एक आमचा शेतकरी आत्महत्या करतोय ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आम्ही शेतकऱ्यांना मुक्त आहोत आणि आम्ही संपूर्ण गावाचंच मनोबल खचित करतो आहोत, शेतकरी वर्गाचं मनोबल खचित करतो आहोत, ही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चिंतेची बाब. गेल्या 10-15 वर्षात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन दुष्काळ पडू नये म्हणून डिसिल्टिंगचं काम करणं, तळे खोदायचं काम करणं, धरणं खोदायचं काम करणं हेही आम्ही करत आलेलो आहोत. ऑलरेडी अनेक वर्षापासून करतो आहोत. म्हणजे मी स्वतः बीड जिल्ह्यात जाऊन बसलो आणि परत तिथून 1.5 महिन्यानीच पुण्याला आलो. बीड जिल्ह्यातले 117 तलाव डिसिल्टिंग करूनच मी पुण्यामध्ये आलो. तोपर्यंत मी पुण्याला यायचे नाही. जोशी म्हणाले, भारतीय शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा बळी असून त्याच्या पुढच्या पिढ्यांना शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. जीवनात कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. संकटांनी खचून न जाता त्याचा सामना करायचा असतो.